नमस्कार। परिस्थितीने गांजलेला माणूस आपल्या आयुष्याच्या चौकटीत रोज वेगवेगळ्या अडचणींशी झगडत विना तक्रार जगत असतो। आपल्या अवस्थेबद्दल जाब विचाराला तो कधीच सरकार किंवा सिस्टम यांच्या समोर एकटा उभा ठाकत नाही। चेंबूर मधला पार टोकाचा भाग म्हणजे वाशी नाका, गोर गरीब कष्टकऱ्यांची ही वस्ती। तिथल्या मोहन आणि मोहिनी नेरूरकर यांना सायन हॉस्पिटल मध्ये बाळ झालं आणि ते 4 दिवसानंतर चोरीला गेलं। ह्या घटनेला 1 वर्ष उलटून गेलं, तरीही नेरूरकरांचा लढा काही संपलेला नाही। ह्या 1 वर्षात काय काय घडलं ते जाणून घेऊया। बोलवूया मोहन आणि मोहिनी नेरूरकर यांना। तुम्ही राहायला? मी राहायला चेंबूर वाशी नाका। आणि काय व्यवसाय आहे तुमचा? व्यवसाय म्हणजे मी देशी बार मध्ये पहिला कामाला होतो। बर। आणि माझे सेट अचानक ऑफ झाले। अच्छा। त्यामुळे ती नोकरी सुटली होती माझी। बर। आणि त्याच काळात मी जे मिळते काम करायचो, माती काम म्हणा, रेती काम म्हणा, जेणेकरून माझ्या कुटुंबाचं निवारण होईल। म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर? हो, असं म्हणजे रोज दिवसाला मिळतील तसे? आता रोज तसे। अच्छा। आणि आधी जिथे तुम्ही काम करायचं तिथे काय पद्धतीचं काम होतं? ते मी वेटरचं काम करायचो। बरं, घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी त्यावेळी पण मी, माझी पत्नी होतो आणि 2 मुली होत्या। 2 मुली? हा। आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत त्या? आहेत। नाव काय त्यांची? एकीचं नाव आहे तेजस्वी आणि लहान आहे तिचं नाव आहे अनुष्का। अनुष्का? हो। हॅलो। बरं, मग अशा म्हणजे रोजच्या कामावर जाऊन तुमचं कुटुंबाचं कसं निभायचं? आता जसं म्हणजे जसा रोज मिळेल तसा पैसा म्हणजे जपून वापरणे याच्यावरच अवलंबून। आणि तिसऱ्या खेपेला जेव्हा मोहिनी गरोदर राहिली त्या टायमाला म्हणजे तिला व्यवस्थित खाणं वगैरे देण्यासाठी, पण याच्या आता ही जिथे आम्ही जिथे राहतो तिथे बाजूलाच आमचे सरचिटणीस राहतात सोसायटीचे, शरद कदम म्हणून, त्यांच्या घरी कामाला असायचं। अच्छा। जे चपाती वाजून देणे, भांडी धुणी करणे। बर। मग एखाद्या वेळेस नसलं जेवण घरामध्ये तर ती यांची शेठाणी जी आहे ती द्यायची, मामी आहे, आजोबा, जे प्रत्येकाला माहित होतं की गरीब कुटुंब आहे, मदत करायला तत्पर तयार असायचे आणि द्यायचे। बरं। आणि मुलींचं शिक्षण वगैरे चालू आहे? मुलगी आता 3री मध्ये आहे। अच्छा। एकीचं नाव टाकायचं आहे। बरं। मग तिसऱ्यांदा जेव्हा गरोदर राहिल्या महिनी तेव्हा तुम्ही चेंबूरहून सायनला कसं काय ठरवलं की सायन हॉस्पिटल मध्येच व्हायला पाहिजे? ज्यावेळी तिच्या पोटामध्ये दुखायला लागलं 28 तारखेला, मग दुखायला लागलं तेव्हा तुम्ही तिकडेच? त्यावेळी माझ्याकडे अवघे 150 रुपये होते खिशामध्ये। मी बोललो आता 150 रुपये मध्ये डिलिव्हरी करणार कशी? मी धावत आमचे अध्यक्ष आहेत आरजी भोसले, गंगा राजाराम भोसले, त्यांना जाऊन सांगितलं। बोलो भोसले साहेब, पण माझ्या पत्नीच्या पोटामध्ये दुखते आहे आता। बोलो भाऊ तर माझा राहतो दिव्याला, बहीण राहते परेलला, ह्या टायमाला मी एकटा जाणार कसा? आणि त्यावेळी आम्ही 4 जण घरामध्ये। बरोबर। आमच्या सोसायटीमध्ये 5व्या माळ्यावर जयश्री जाधव म्हणून राहते। बर। ते म्हणजे वयस्कर आहे, माझ्या एवढ्या माझ्या एवढी मुलं आहेत तिला, त्यांना बोलून घेऊन आलो आणि सांगितलं असं असं आहे तर पोटामध्ये दुखते, मी करू काय? तर त्यांनी सांगितलं मुला तू काय काळजी करू नकोस, ती म्हणजे लहानपणापासून मला मुलाच म्हणून बोलायची। अच्छा। मी बोलो ठीक आहे। तर तिने बोललो चहा पत्ती वगैरे काय आहे का? मी बोललो चहा पत्ती असेल, थोडीशी साखर असेल, बघितली तर चहा पत्ती पण नव्हती। मग हिची भावजाई राहते बाजूला, तिला जाऊन सांगितलं बोललो असं असं आहे। तिची भावजाई आली, तिने स्टोव्ह पेटवला, चहा गरम केला, म्हणजे चहा बनवून तिला प्यायला दिला। तसाच मी हिच्या मामाजवळ गेलो रात्री 2 वाजता गेल्यावर त्यांचा दरवाजा ठोकला, ठोकल्यावर मामा उठून आले, बोलायला लागले काय झालं?
मेलो असं आहे मामा, मोहिनीच्या पोटामध्ये दुखते आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत, तर 150 होते तिथे बोललो भोसले साहेबांनी 100 रुपये दिले, 250 रुपये झालेत. अच्छा. ते बोले आता माझ्याकडे पण 200 रुपये आहेत अवघे, हे घे हे तू घे. आता बोलतो रात्रीच्या पुरता तू कसंही त्याला हॉस्पिटलमध्ये ने, जे डॉक्टरांचं काय बिल होईल ते मग आपण देऊया. बरं. मेलो ठीक आहे. तसं केलं मग आता लोक जाणार कसा, पोटात दुखते कळा तर भरपूर लागत होत्या तिला. ती बोलते आता मी वाटेतच माझे प्रसूती होणार की काय होणार, तरी पण मी बोलत चल ठीक आहे आपण परमेश्वराच्या परमेश्वर ते सर्व टाकू सोडूया आणि जाऊया निघूया बोललो. बरं. आणि निघालो आम्ही. आता बोललो पैसे बोललो टॅक्सी केली तर 200-250 रुपये तर घेणारच, रात्रीचं वेळ म्हणजे ते जास्त चार्ज लावतात. बरोबर. इथून मी सायन म्हणजे सायन पर्यंत मी सायन स्टेशन पर्यंत मी रिक्षाने गेलो. बरं. आणि तिथून पुढे टॅक्सी नेली. अच्छा. आणि असे करून मग ताबडतोब ते फॉर्म वगैरे भरतात, तिथे मी गेलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे भाईला स्ट्रेचरवर घेऊन ये, ॲड्रेस वगैरे लिहायला सांगितला घरचा. माझ्यावरती वयस्कर हो. अच्छा. होत्या तुमच्या महिला होत्याच. बरोबर. बरं. आणि हिला मी स्ट्रेचर आणलं, फॉर्म भरला आणि ॲडमिट केलं. ॲडमिट केल्या केल्या काय झालं, हिला स्ट्रेचरवरून नेता नेता म्हणजे आतमध्ये हिला डॉक्टरचा हात न लावता डिलिव्हरी एकदम अतिशय नॉर्मल डिलिव्हरी झाली. अच्छा. मुलगाला झाला दाखवायला पण आणलं, या स्वतःच्या पायांना म्हणजे स्वतः हिला सांगितलं तू स्वतः चालत चल. अच्छा. इतर बाईंना स्ट्रेचरवरून नेतात पण ही चालत आली होती मुलाला घेऊन. बर. हो. आणि त्या म्हणजे आई सारखीच, ती आईने समजा आणून सोडलं. अच्छा. आणि कॉट नव्हते, खाली बेड अंतरून दिलं होतं गादीत आपण, त्याच्यावरच एका बेडवर तिघी तिघी जणी. तिघी जणी. हो. हॉस्पिटल मध्ये गर्दी. डिलिव्हर झालेल्या. हो. चटईवर नुसतीच चटई, खाली गादी बी नव्हती. माझी मोठी मुलगी जेव्हा जन्माला आली त्या टायमाला चांगली देखरेख होत होती, म्हणजे सायन हॉस्पिटल मध्येच झाली ती. हो. आणि चांगली देखरेख होत होती. आता मुलगा झाल्याच्या नंतर बघितलं एकदम अतिशय गचाळ, साफसफाई कामगार कुणी झाडू मारली तर मारतच नाही तर नाही. मग मुलगा चोरीला गेला म्हणजे 1 तारखेला, म्हणजे 4 दिवसानंतर. 3 दिवस म्हणजे 3 दिवस, 29, 30, 31, 3 दिवस मुलगा आम्ही हिच्या जवळच होतो. आणि 1 तारखेला ज्यावेळी साफसफाई कामगार आले आतमध्ये, झाडूवाल्याने हिला सांगितलं तुझ्या बाळाला उचल आणि त्या कॉटवर नेऊन त्या कॉटवर जात होती. ते आता ते कॉट रिकामी आहे. अच्छा. तर त्या कॉटवर बसा. आणि त्याच्या अगोदर हिने 31 तारखेला डॉक्टरकडे डिस्चार्ज मागितला होता 3-4 वेळा डॉक्टरकडे, आता देणार आणि असं म्हणून काही दिलंच नाही. पण काही म्हणजे कॉम्प्लिकेशन नव्हते, काही म्हणजे पोटात दुखणं नव्हतं किंवा काही नाही, सगळं अगदी व्यवस्थित होतं, नॉर्मल होतं. टाकत सुद्धा पडलेलं नाही मला. अच्छा. डॉक्टरांचा हात सुद्धा लागलेला नाही. बरं ठीक आहे. आणि त्यांनी डिस्चार्ज पेपर्स नाही तयार केले. बरं. मग नेमकी चोरी कशी झाली त्या दिवशी, म्हणजे काय काय घडलं त्या दिवशी? आता त्या दिवशी बघा पहाटे म्हणजे रात्री मी बाहेर असेल, म्हणजे लेडीज वॉर्ड असल्या कारणाने मला आतमध्ये एंट्री नाही. बरं. आणि माझ्या मुलाजवळ मलाच ते लोक बसायला द्यायचे नाही जास्त. बरं. मी गेलो रे गेलो की लगेच अरे अरे काय आहे चला 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 लेडीज वॉर्ड आहे. मी 1-2 वेळा बोललो पण आणि हे जे बसलेत जेन्ट्स ते पण लेडीजच आहेत का, पॅन्ट शर्ट घालून आहेत. अच्छा. म्हणजे बाकीचे इतर पुरुष तिकडे बसायचे. हा. मीच बसून आहे. याचा अर्थ म्हणजे मला तर नंतरच पटलं की यांना माझं बाळ चोरी करायचंच होतं. बरं. आणि ही माझ्या बाळाची चोरी म्हणजे पहिली चोरी नव्हे, याच्या पूर्वी पण 4 मुलं तिकडनं चोरीला गेली. बरं. आणि आमचं चौथं काय पाचवं प्रकरण आहे. पण नेमकं काय झालं मग त्या दिवशी पहाटे? तुम्ही म्हणालात तसं तुम्हाला एंट्री नव्हती. एंट्री नव्हती. मी फक्त बारदान असते ना त्याच्यावर झोपलो होतो बाहेर, थंडी लागली. आता बोललो मला बाहेर पण जायचं तर मी आत ठेवण्यासाठी जात होतो. तेवढं आतमध्ये कोणतरी दरवाजे लावून घेतला, लेडीज वार्ड आहे एवढ्या सकाळी कुठे चालला असतात. आणि ज्या वार्ड मध्ये चोरी झाली तो वार्ड अत्यंत आतमध्ये होता. बर. त्या वार्डला 3 गी म्हणजे 3 दरवाजे आहेत. हा दरवाजा पार करणार तुम्ही, दुसरा दरवाजा करणार, तिसरा. बर. तिसरे ज्या जिथून पार करणार तिथे सिस्टर लोकांना बस. अच्छा. बसण्याची त्यांची जागा, सिस्टरचं लक्ष जेणेकरून कोण काय करतो असं बघण्यासाठी. बर. मग त्यावेळी सिस्टर कुठे गेले होते ज्यावेळी मुलगा चोरीला गेला?
अच्छा पण मग तुम्हाला कसं कळलं की मुलगा चोरीला गेला म्हणून नेमकं काय झालं होतं? नेमकं मी झाडूवाला आलो ना त्या टाइमला मी मला झाडूवाल्याने सांगितलं बाई उठ तिथे खाट रिकामी आहे तिथे जा. तर माझा बाळ माझ्याजवळ कोणच नसायचं मेन म्हणजे त्याला ठेवले मी अशी कॉटवर बोलल्या हा झोपलेला आहे त्यांनी लघवी केलेले कपडे होते कपडे धुवायला दोनच कपडे नुसते असे पाण्यातून काढायला म्हणून गेले त्या टायमाला डॉक्टर लोक सुद्धा सर्वे होते तिथेच म्हणजे काय डॉक्टर आया सिस्टर सर्व होते तिथे त्या वॉर्डात होते. हो वॉर्डात होते ज्यावेळी म्हणजे तुमच्या आजूबाजूला अजून काही महिला होत्या का बाजूला म्हणजे महिला होत्या वॉर्डात? हा म्हणजे जवळपास त्यांना तुम्ही सांगितलं होतं का लक्ष ठेवा मी जाऊन येते ती अशी उलटी झाली आणि मुलाला कॉटवर ठेवलं नेहमीप्रमाणे तिने काय केलं आता पहिले पण ज्यावेळी जमिनीवर होती म्हणजे चटेवर त्यावेळी पण ती तशीच धुवून यायची पटकन आणि बसायची बरं आणि तिला वाटलं आता पण असंच करू आणि आपण पटकन येऊ ती ही तिथे जायपर्यंत आणि तिथून म्हणजे कपडे पिऊन येईपर्यंत मुलगा हिने बघितलं तर मुल नाही कॉटवर तेव्हा ही ओरडली डॉक्टर सिस्टर म्हणून तेव्हा डॉक्टर हिची जी डॉक्टर होती त्या आल्या धावत मोहिनी काय झालं अगोदर थांब पहिले नीट बघू दे तिने नीट बघितलं फोन मोबाईलवरून फोन केला गेट लावायला सांगितले आणि ह्याच्यापूर्वी बीए म्हणजे जे बॉम्बस्फोट झाले 26/11 त्या टायमाला काय सांगितलं होतं बीएमसीला बीएमसीनेच आदेश दिले होते की हॉस्पिटलचे सर्व गेट लावून घ्या एकच गेट उघडा ठेवा बरं आणि सायन हॉस्पिटलचे सर्व गेट सताड उघडेल कसंही यायचं कसंही जा असं होत बरं. पण तुम्ही म्हणजे असं नंतर म्हणण्यात आलं होतं की तुम्ही कुठल्या तरी बाईला सांगितलं की बाळाकडे बघ मी खाली गेले मला खाली दिव्या डॉक्टरने नेलेली पोलिसांजवळ तिथून वर येण तोपर्यंत डॉक्टर लोकांनी या अफवा उठवलेली म्हणजे ही अगदी चूक गोष्ट आहे म्हणजे अशी कोणी बाई तिने सलगी साधली नव्हती तुम्ही तिला बाळ दिलं नव्हतं सोपवलं नव्हतं काहीही नाही जसं तसं बिस्तेरा त्याचा होता. जेव्हा माझा मुलगा चोरीला गेला ना त्या टायमाला मला अच्छा प्रत्येक जण सांगतो आता तुम्ही गप्प बसू नका मला त्यावेळी सांगत होते की अमुक अमुक हे आताच नाही स्वतः सिस्टर पण म्हणाली होती की वर्षाला एक मुलगा पण तुम्ही नक्की हे जेव्हा तुम्हाला कळलं आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरला सांगितलं तेव्हा हॉस्पिटलनी काय काय हालचाल केली लगेच लगेच म्हणजे फक्त मी जेव्हा बाहेरून बघितलं ना तेव्हा गेट फक्त लावले होते बरं आणि मी जेव्हा आतमध्ये आलो ना त्यावेळी माझी घरची मंडळी माझे भाऊजी माझे माझा भाऊ हिची बहीण हे सर्व तिथे येऊन रडत म्हणजे हिची बहीण रडताना मी बोलल असं काय झालं गेट का लावण्यात आलं हे लोक रडतात काय म्हणून मी पटकन आतमध्ये गेलो तर सांगितलं की असं असं झालंय मुलगा चोरीला मी बोललो मी फक्त खाली जाऊन आंघोळ वगैरे करून येईपर्यंत जे माझं सर्व येईपर्यंत पण डॉक्टरांकडून वगैरे काय हालचाल झाली म्हणजे त्यांनी लगेच पोलिसांना बोलवून घेतलं का? पोलिसांना बोलवलं होतं कारण डॉक्टर हॉस्पिटल तर्फे ती केस म्हणजे पोलिसांकडे गेली फिर्याद नोंदवतात ना तक्रार नोंदवतात ती हॉस्पिटलनेच केली आणि मग पोलीस लगेचच आले का? पोलीस आले होते पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही काय काळजी करू नका आम्ही तपास करतोय मुलाचा आता नवीन वर्षात ही पहिली केस आहे पोलिसांनी शोधून काढलं तर पोलिसांचं याच्यात नावही होईल दोन मग डीन मॅडम कडे मोर्चा वळवला डीन मॅडमला जाऊन सांगितलं बोललो तुम्ही ताबडतोब यांना सस्पेंड करा आणि यांची उच्च स्तरावर चौकशी करा चौकशी होते की ह्या हे लोक कुठे होते काय करत होते तर डीन मॅडमनी तसं काही केलेलं नाही. तुमच्या मुली कुठे होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला? हा प्रकार घडला त्यावेळी मुली माझ्या आहे ना बहिणीजवळ. तेजस्वी तू बाळ झालं होतंस तेव्हा बघायला गेली होतीस कसं होतं बाळ? गोर दिसत होत. तुम्हाला खूप उत्सुकता असेल ना की बाळ कधी घरी येत आहे? हो. किती हा धक्कादायक प्रसंग आहे खरच म्हणजे मुली तरी काय आता विचार करणार आणि मुलीपेक्षा आईवर जास्त परिणाम झालाय पण त्यांच्या तब्येतीवर पण खूप परिणाम म्हणजे डॉक्टरनी पण नंतर
मी सांगितलं होतं तिथेच ना की जोपर्यंत माझा मुलगा आणून देत नाही तोपर्यंत मी डिस्चार्ज घेणार.